जय शिवराय मित्रांनो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतायत. तर मित्र हो, आज मी जाते जिमला. तर आज खूप सारी मजा मस्ती येणार आहे आणि त्याचप्रमाणे काहीतरी तुमका इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा बघूक मिळणार आहे हेल्थच्या रिलेटेड. तर ही व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. मी आहे ना जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष जिमला जात आहे. म्हणजे खूप दिवस आहेत ना जिमला, आज जाईन, उद्या जाईन, परवा जाईन असा चालू होता. पण सुरुवातच होत नव्हती कारण खूप सर्व आळस भरलो होतो. तर म्हटलंय आज काल अचानक ठरला की उद्यापासून बाबा जिमला जायचा. खूप आळस झालो काय असत ता. म्हणजे जिमला गेल्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम होतं ता, म्हणजे आहेत ना आपण जर बाहेरचं फास्ट फूड वगैरे खाता ना त्याच्यावरती आहेत ना काहीतरी स्वतःहून आळो बसतात. तर त्यासाठी आहेत ना जिमची खरंच खूप आवश्यकता होती. आज आपण जिमला जातो आहे पाटणा गोरवा येत आहेत. तर बघूया अजून पुढे काय काय बघूक मिळतंय. तर आपल्या बरोबर आहे पंकज. पंकज आणि मी जातो आहे. ओमी पण येणार आहे. ओमी पण येणार आहे काय? आणि इकडे आहेत आपले भाऊ. भाऊ गुड मॉर्निंग. स्टार्टर आहे या ऑन कर. गावातली ही रम्य सकाळ कोणत नाही आहे आणि पक्ष्यांचं पण किलबिलाट तुमका ऐकूकच येतच असतात. सकाळ सकाळ लोकांनी गोरवा सुद्धा सोडलेले आहेत. तर आता आम्ही जातो आहे जिमला. सुनील सुनील. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय ना, आमका बॉडी वगैरे अशी बनवायची नाही, फक्त फिटनेस आपल्याला ठेवायचं आहे, शरीर आपल्या सुदृढ ठेवायचं आहे. त्यासाठी आम्ही जिमला जात असतो. काही दिवस गॅप होता, काही दिवस जिमला जातो. जेव्हा केव्हा आमका असं वाटतं की बाबा आता भरपूर दिवस झाले आहेत, शरीर थोडासा स्थूल होऊ लागलाय आणि त्याचप्रमाणे बाहेरच्या खाण्यावरचं पण नियंत्रण सुटलेलं आहे, तर त्यावेळी आहेत ना जिम वगैरे जातो. आणि असे आम्ही रनिंगला वगैरे लहानपणापासून जातोच आहे. जवळजवळ म्हणजे चौथी पाचवीपासून, हा चौथी पाचवी असल्यापासून आमच्या कसं गावातच समुद्र असल्यामुळे समुद्रावरती रनिंगला वगैरे केव्हा ना केव्हा आम्ही असे जातच असतो. तर मित्र फायनली आता आपण आलो आहे आपल्या व्यायामशाळेत आणि इकडे तुम्ही बघू शकता काही मुलगे सुद्धा आले आहेत. आणि अजून आता जसं जशी सकाळ होत जाईल तशी अजून गर्दी या ठिकाणी वाढत जायत. आणि आपले जिमचे ओनर हे बघा भागेश सुभाष भिवंदे. तर भागेश किती वर्ष झाली आपल्या जिमला? 1.5 वर्ष झाली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहेत ना, 1.5 वर्षापूर्वी पण मी यायचंय आणि त्याच्यानंतर ब्रेक घेतलं होत आहे, बोललो होते 2-3 महिन्यांनी येईन आणि त्याच्यानंतर आता परत 1.5 वर्षां इकडे येत आहे. पण त्या अगोदर आहेत ना या ठिकाणी आहेत ना, म्हणजे एवढं सर्व सामान नव्हतं आणि ही शेड पण नव्हती. म्हणजे ओपन मध्ये आम्ही म्हणजे हे सर्व व्यायाम वगैरे करायचा. आणि आता भागेशने सर्व एवढा सर्व बनवलेला आहे तर खूप बरा वाटतंय. भाव आपलं प्रगती करतायत. तर मित्र हो, पुढे पुढे हळूहळू तुमका भागेशकडनं माहिती मी घेतच राहीन. तर आता मी माझ्या जिमला म्हणजे व्यायामाक सुरुवात करतोय. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर मित्र हो, आता माझ्या बरोबर आहे भाग्येश. सर्वप्रथम भाग्येश तुझ्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगितलंस तर बरं होईल. नमस्कार, मी भाग्येश सुभाष भिवंदे. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे. नंतर मी फिटनेस ट्रेनरचा कोर्स केला मुंबईमध्ये आणि आता गावकडी भंडारवाडी इथे ड्रीम बॉडी फिटनेस ही जिम चालू केली आहे. ओके. तर भाग्येश तू या क्षेत्रात कसं काय बोललास? जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी माझं वजन जवळपास 105 किलो वगैरे झालेलं, त्यामुळे मला भरपूर अडचणी यायच्या, कॉन्फिडन्स वगैरे अजिबात नव्हता. तर मी ठरवलं की आता वजन आपलं कमी करायचं. नंतर मी घरीच वर्कआउट चालू केला, डाएट वगैरे चालू केला. नंतर माझ्यात हळूहळू फरक पडायला लागला आणि मला जवळपास 105 वरून 70 किलोपर्यंत यायला 3 वर्ष लागली. 3 वर्ष? होय. म्हणजे यामध्ये तू आणि सर्व नॅचरल तुझा? हा नॅचरल सगळं. मी पहिल्यापासून नॅचरल बॉडी बिल्डिंग कडेच कल आहे माझा. तर मुलं मला भरपूर टिप्स विचारायची की वजन कसं कमी केलंस वगैरे. तर मी त्यांना टिप्स सांगायचो तर त्यांना त्याचा उपयोग व्हायचा. तर मी ठरवलं की आता आपण ह्या फिटनेस क्षेत्रामध्ये जायचं. तर मग नंतर मी मुंबईत फिटनेस
ट्रेनरचा कोर्स केल्यानंतर मग मी माझ्याकडे ऑप्शन होता की मुंबईत जॉब करायचा, पण नंतर ठरवलं नाही की गावातच आपण चालू करायचं, कारण गावातली मुलं मी बघितली होती की व्यायाम फार चुकीच्या पद्धतीने करायचे, की मी त्यामुळे मी ठरवलं की पण गावातल्या मुलांना पण तुझ्या शिक्षणाचा पण काही उपयोग व्हायला पाहिजे, की जेणेकरून तंत्रशुद्ध पद्धतीने व्यायाम त्यांना करता यावा यासाठी मी ही जिम चालू केली। तर खरंच खूप एक चांगलं काम केलंय भाग्येशने। आणि त्याचप्रमाणे आता आपल्या ड्रीम बॉडी फिटनेस जिम मध्ये कोणकोणत्या प्रकारची ट्रेनिंग तू देतोस? इथे कार्डिओ म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, स्ट्रेचिंग वगैरे करून घेतो। ओके। हा, आणि मी जास्त करून फिटनेस गोल कडेच लक्ष देतो। बरोबर। की कॉम्पिटिशनला कम्पीट करणारे पण मुलं आहेत माझ्याकडे, पण मी जास्त करून नॅचरल बॉडी बिल्डिंग कडे जास्त कल असल्यामुळे। बरोबर। हा, म्हणजे तुझा गोल आहे फिटनेस हा गोल आहे। तुम्ही माझ्याकडे पण बघू शकता। बरोबर। की माझं काय कॉम्पीट करायचा गोल नाही, मी कोणत्या कॉम्पिटिशनला वगैरे मला कॉम्पीट करायचं नाही, मला फक्त माझा फिटनेस व्यवस्थित ठेवायचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून तू इतरांना सुद्धा ट्रेनिंग देतो। बरोबर। आणि जर बाय चान्स कोणाला बॉडी बिल्डिंग वगैरे करायचं तरी पण मी त्यांची तयारी करून घेऊ शकतो। ओके। पण आता आपण एकंदर जिम पाहिली तर त्यामध्ये आहेत ना, सिटीच्या तुलनेत आहेत ना आपल्या इथे सामान कमी आहे, खूप कमी आहे। मग त्यावरती तू कसं काय करून घेतोस? कसं आहे आपल्या इथे कसे ग्रामीण भागातली मुलं आहेत। बरोबर। त्यामुळे त्यांचा आर्थिक तेवढं बजेट नसतं, त्यामुळे ते मी जर आता मशिनरी चांगल्या टाकल्या कॉस्टली तर मला तेवढी फी पण वाढवावी लागेल, ते फी वाढवली की त्यांना परवडणार नाही मुलांना, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना परवडणार नाही, त्यामुळे मी बेसिकच ठेवलंय सगळं। आणि आपला ह्या एवढ्या इक्विपमेंटमध्ये पण पूर्ण मसलचा वर्कआउट होतो, तसं कार्डिओ फंक्शनल ट्रेनिंग सर्व होतं, त्यामुळे। बरोबर आहे मित्र। हो, काय आहेत ना आता एवढं सामान आहेत ना, तरी आम्हाला खूप वाटतं हे सामान, तर भाग्येश आहेत ना सर्व सामानांचा पुरेपूर उपयोग करून घेतो। आणि त्याचप्रमाणे मी जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त मुलांना आवाहन करतो की आपल्या गावखडी गावात एक आता चांगली अशी जिम झालेली आहे, चांगला असा आपल्याला ट्रेनर मिळालेला आहे जो सर्टिफाईड आहे, तर त्यामुळे आजूबाजूच्या गावातून सुद्धा मुलं या ठिकाणी येऊ शकतात आणि आपला फिटनेस चांगला बनवू शकतात। आणि त्याचप्रमाणे जर कोणाला ऑनलाईन पेड ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा डाएट प्लॅन घ्यायचे असतील, भाग्येशचा आहेत ना ईमेल आयडी देतोय, आणि त्याचप्रमाणे तुम्ही इंस्टाग्रामवरती त्याला DM सुद्धा करू शकता, तिथे जाऊन तो तुम्हाला नक्कीच आपल्या थोडंसं डिस्काउंटमध्ये नक्कीच तुम्हाला काय असेल ते व्यवस्थित सर्व ट्रेनिंग किंवा डाएट प्लॅन देईल, एवढं नक्की। चला आता आपण आपले जरा जिमला पण सुरुवात करूया, माझं पण अंग जरा आता शिवशिवत आहे, तर बघूया। भरपूर दिवसांनी म्हणजे जवळजवळ वर्षभराने आलो आहे मी, तर आता थोडंसं मला एक्साइटमेंट लेवल वाढली आहे माझी सर्व व्यायाम वगैरे करण्याची, तर चला आता आपण आपल्या जिमला सुरुवात करूया। माझा आहेत ना सर्व वर्कआउट झालेला आहे, मी तुम्हाला सर्व दाखवत नाही बसलो कारण वर्कआउट सुद्धा करणं गरजेचं होतं। आणि त्याचप्रमाणे दादा, आता या आपल्या ड्रीम बॉडी फिटनेस जिम बद्दल तू काय बोलशील? आधी तर मी या जिम मध्ये 8 महिने येतोय, आता 8 महिने येतो रेग्युलर येतो। ओके। फक्त आता थोडं लॉकडाऊन सेकंड फेज आली, त्यावेळेस 2 महिने जिम बंद होते, घरीच करत होतो। आणि जिम मध्ये बोलायचं झालं तर शहरी भागामध्ये जसं मशिनरी जास्त असते, बरोबर, त्याप्रमाणे आमच्याकडे मशिनरीज नाही जास्त मशिनरी नाही, पण जेवढं काही सामान आहे, ओके, ज्या काही मशीन्स आहेत, त्याच्यामुळे आमचा पूर्ण टोटल वर्कआउट म्हणजे आवश्यक सर्व होतंय, कारण आपला जो ट्रेनर आहे तो सर्टिफाईड ट्रेनर आहे। बरोबर। त्यामुळे सगळं जे काही आपल्याला आवश्यक आहे, गरजेचं आहे, तेवढंच तो आम्हाला देतो। आणि असं नाही की तो आम्हाला काय त्याच्याकडे ठेवून देतो, आम्हाला जेवढं ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करतो। डाएट जर असेल तर डाएट बद्दल सांगतो। बरोबर। तुमचं ट्रेनिंग प्रॉपर घेतो कार्ड, आणि एवढी ट्रेनिंग जर कोणी देत असेल तर खूपच चांगली जिम आहे आणि फी पण रिझनेबल आहे, एवढं कमी जिमची फी मी पण आता आणि त्यामध्ये एवढं सगळं पूर्ण मिळतं, पुरेपूर सर्व मिळतं। तर आजूबाजूच्या गावातले जर कोण असतील त्यांना फिटनेस करायचा असेल तर तुम्ही या जिम मध्ये येऊ शकता आणि पुरेपूर तुम्हाला फायदा होईल।
तर चला मित्र हो आता आपण जाऊया आपल्या घरी। चल बाकेश चले बंक्या। हा खूप बरं वाटलं, भरपूर दिवसांपासून आहेत ना जिमला, आज जाईन उद्या जाईन हेच चालू होतं आणि शेवटी आज तो दिवस उजाडला आणि आतापासून रेग्युलर आपलं वर्कआउट आहे तो चालू असेल। हा घेतलं चावी, तर भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।